कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण होऊन अनेक दिवस झाले कोल्हापूर मिरज रेल्वे अजूनही डिझेलवर धावतीये आता मात्र रेल्वे प्रशासनाला मुहूर्त सापडलाय कोल्हापूर मुंबई दरम्यान धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस विजेवर चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय दुसऱ्या टप्प्यात कोयना एक्सप्रेसही विजेवर धावण्याची शक्यता आहे कोल्हापूर मिरज दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालंय माजी खासदार धनंजय महाडिके यांनी या कामासाठी विशेष प्रयत्न करून निधी खेचून आणला मात्र विद्यमान लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विजेवर रेल्वे सुरू करण्याचं नियोजन रखडलं दरम्यान रेल्वे महाव्यवस्थापकांनी या प्रश्नात लक्ष घातलंय कोल्हापूर मिरज दरम्यान पहिल्या टप्प्यात महालक्ष्मी एक्सप्रेस विजेवर चालवण्यास रेल्वे महाव्यवस्थापकांनी परवानगी दिली आहे त्यानुसार आता पाच जूनपासून महालक्ष्मी एक्सप्रेस डिझेलऐवजी विजेवर धावणार आहे दुसऱ्या टप्प्यात कोयना एक्सप्रेस विजेवर धावेल